नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बारावी अकाउंट प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट ट्रेडिंग अकाउंट अँड डेफिनेशन ऑफ बाटली बॉय या पॉइंटमध्ये प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट पार्टनरशिप फायनल अकाउंटची तयारी करणे किंवा तयार करणे याबद्दलची माहिती आपण पाहूया ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट म्हणजेच काय तर फायनल अकाऊंट तयार करत असताना ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट यांचे खूप महत्त्व आहे द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट ही इज कॉल्ड ॲज ट्रायल बॅलन्स डेबिट आणि क्रेडिट अकाउंटची जी लिस्ट असते त्या लिस्टलाच ट्रायल बॅलन्स असे म्हणतात द फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी फिनान्सियल इयर प्रत्येक वित्तीय वर्षाच्या शेवटी फायनल अकाउंट तयार केले जाते ट्रेडिंग अकाऊंट शोज द ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस ट्रेडिंग अकाउंट हे ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा सॉरी ढोबळ नफा व ग्रॉस लॉस ढोबळ तोटा दाखविते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द फर्म प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे संस्थेचा नेट प्रॉफिट निव्वळ नफा आणि नेट लॉस निव्वळ तोटा दाखविते द बॅलन्स शीट शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस म्हणजे फायनल अकाउंटमध्ये आपल्याला बॅलन्स शीटवरनं व्यवसायाची आर्थिक परिस्थिती समजते इन द फॉर्म ऑफ असेट्स अँड लॅबिलिटीज एट द एंड ऑफ द इयर म्हणजे वर्षाच्या शेवटी त्या संस्थेच्या किती असेट्स आहेत लॅबिलिटीज आहेत यावरन संस्थेची आर्थिक परिस्थिती समजते पुढील मध्ये आपण पाहूया ट्रेडिंग अकाउंट तर अशा प्रकारे आपल्याला फायनल अकाउंटची तयार करणे याबद्दलची माहिती आपण पाहिली आहे तर त्यामध्ये आता पहिला अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं आहे ट्रेडिंग अकाउंट त्याबद्दलची आपण माहिती पाहूया ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट बघा ट्रेडिंग अकाऊंट हे कोणतं अकाउंट आहे नॉमिनल अकाऊंट आहे तर आपण अकाउंटचे प्रकार अकरावेला पाहिलेत पर्सनल इमपर्सनल इम्पर्सनलचे परत रियल अँड नॉमिनल त्यातलं हा नॉमिनल अकाउंट आहे तर त्याचे रूल्सही आपण पाहिलेत सर्वांनी पुन्हा परत मनन चिंतन करा रूल्सबाबत पुढे ट्रेडिंग अकाउंट इज ओपन इन द ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर द पर्पज टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस इनकट ड्युरिंग द इयर म्हणजे ट्रेडिंग अकाउंट हे व्यवसाय संस्था त्यांना एकूण क्रॉस प्रॉफिट किती झाला ल लो क्रॉस लॉस किती झालाय चालू वर्षामध्ये ते समजण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केले जाते इन द डेबिट साइड ऑफ दिस अकाउंट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड मग या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस प्रत्यक्ष खर्च जे जेवढे अकाउंट्स आहेत त्याची नोंद केली जाते रेकॉर्डिंग केली जाते अँड इन द क्रेडिट साइड ऑफ द ऑल अकाउंट्स आर ऑल डायरेक्ट इनकम्स ऑफ द फर्म आर रेकॉर्ड म्हणजे त्याला प्रत्यक्ष उत्पन्न मिळालेले जेवढे अकाउंट आहेत डायरेक्ट इन्कम्स अकाउंट या सर्व अकाउंटची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाते इफ द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड म्हणजे जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज हे डेबिट साईडपेक्षा जास्त असेल देन अकाउंट शोज ग्रॉस प्रॉफिट तर तेव्हा ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट आला आहे हे दाखवते या उलट डेबिट साईडची टोटल ही क्रेडिट साईडच्या टोटलपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट सॉरी ग्रॉस लॉस आला आहे हे दाखवते द ग्रॉस प्रॉफिट ऑर लॉस इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि मग शेवटी आपण क्रॉस लॉस आणि ग्रॉस प्रॉफिट शोधल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करतो ट्रान्सफर करतो तर अशी आहे ट्रेडिंग अकाउंटबद्दलची माहिती खाली आपल्याला एक अकाउंटबद्दलची माहिती खाला एक बॉटली बायची डेफिनेशन दिलेली आहे ट्रेडिंग अकाउंटची तर ती आपण पाहूया द ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट द रिझल्ट अँड सेलिंग ऑफ गुड्स वाईल प्रिपेअरिंग धिस अकाउंट द जर्नल इस्टॅब्लिशमेंट चार्जेस आर इग्नोर्ड अँड ओनली द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू गुड्स आर इन्क्लुडेड म्हणजेच थोडक्यात काय तर व्यापारी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट हे खरेदी आणि विक्री व्यवहारांचे इफेक्ट दाखवते हे अकाउंट तयार करताना आपल्याला सर्व जो खर्च झाला आहे त्याचाही विचार यामध्ये न करता फक्त वस्तूच्या संबंधित व्यवहारांचीच नोंद या ठिकाणी केली जाते तर प्रकारे जे आर पाटलीबाईच्या व्याख्येचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता खाली दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंट आणि त्याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर माय व्हिडिओ